हाय मैत्रिणींनो, मी पल्लवी. आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते आहे. तर सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ. आणि आज वार आहे शुक्रवार. आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. तर ही पूजा मी कशी केली हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा मी काय केलं की जे पहिले तांदूळ होते ते मी बाहेर कुठेही फेकून देत नाही किंवा निर्माल्यामध्ये टाकत नाही. ते मी बाहेर चिमण्यांना टाकते किंवा आपल्या तांदळाच्या डब्यात टाकते, जेणेकरून ते तांदूळ आपले वेस्टेज जाणार नाही याचा आपण नेहमी विचार करायचा आहे. तर इथे मी एका तांबणामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यात आता मी अन्नपूर्णा देवीला स्नान घालत आहे. तर अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये कशी येते? तर काही ठिकाणी अशी प्रथा आहे की लग्न झाल्यानंतर मुलींना अन्नपूर्णा देवी आणि आपले बाळकृष्ण देतात. पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या घरातून म्हणजे माझ्या माहेरातून मला अन्नपूर्णा देवी दिलेली नव्हती, फक्त बाळकृष्ण दिलेला होता. तर ही देवी मी नंतर लग्न झाल्यानंतर आणलेली आहे आणि तेव्हापासून तिची पूजा करते आहे. तर आपलं स्नान घालून झालं आहे. आता आपण पुन्हा आपल्या त्या डिशमध्ये म्हणजेच पितळेच्या डिशमध्ये तांदूळ ठेवतो आहे. आता काही ठिकाणी पितळेचे वापरतात, त्यानंतर स्टीलचे वापरतात. तुम्हाला जसं शक्य होईल मैत्रिणींनो तशी तुम्ही वापरू शकता. असं काही नाही आहे की ह्याची ह्याच धातूची वापरली पाहिजे आणि त्याच धातूची वापरली पाहिजे. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. आणि अन्नपूर्णा देवीच्या बाबतीत सुद्धा तसंच म्हणेल की काही ठिकाणी चांदीच्या असतात, सोन्याच्या असतात किंवा काही ठिकाणी पितळेच्या असतात. तर आपल्याला जसं शक्य होईल तसं आणायचं आहे. देव म्हणत नाही की तुम्ही चांदीची सोन्याची जाणार तरच मी प्रसन्न होईल, असं काही नाही. आपल्याला जसं जमेल तशी आपण पूजा करायचा प्रयत्न करायचा आहे. देवाला काही नको असता बस आपला हात जोडून आपण मनोभावे त्याची पूजा करावी हे खूप महत्त्वाचं आहे. तर इकडे झालेली आहे पूजा आणि इथे मी मोगरा वाहते आहे. तर हा पहिला मोगरा आहे माझ्या झाडाचा, म्हणजे ह्या वर्षीचा पहिला मोगरा. तर तो मी पहिला अन्नपूर्णा देवीला वाहिला. तर अन्नपूर्णा देवीची दर शुक्रवारी अशी पूजा झाली पाहिजे, शुक्रवारी मंगळवारी. जर काही जणांच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा देवी नसेल तर त्यांनी शक्यतो शुक्रवारी किंवा मंगळवारी आणावी. आणि अन्नपूर्णा देवीची जेव्हा जयंती असते गुरुवारी, मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी, तेव्हा तिची स्थापना करावी. पण अगदीच आत्ता करायची असेल तर तुम्ही अशीही करू शकता. तर हे मी 7 प्रकारचे 7 धान्य मी देवीपुढे ठेवलेले आहे आणि माझी पूजा झालेली आहे. पूजा झाल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. त्यामुळे अशा पूजा आपल्या घरामध्ये नेहमीच झाल्या पाहिजेत. तर इकडे आपल्या दिव्यामध्ये फूल तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ? जास्त काही सांगितलेलं नाही आहे. मला जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला तर मग, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. जेवढं काही मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.